subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. साई सागर युनायटेड चषक 2021 आयोजन ऐरोली या ठिकाणी शिवजयंती निमित्त हे करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले व माजी ज्येष्ठ नगरसेवक एम के मडवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. त्यांच्या समवेत माजी युवा नगरसेवक करण मडवी मनोज हळदणकर उपस्थित होते. यावेळी विजय चौगुले व एम के मडवी यांनी मैदानावर उतरून बॅटिंग व बॉलिंग करत क्रिकेटचा आनंद घेतला व खेळाडूंना प्रोत्साहित केले. तसेच कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. साई सागर युनायटेड चषकच्या आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले व माजी नगरसेवक एम के मडवी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. साई सागर युनायटेड स्पोर्ट्सच्या नावाखाली केलं. दरवर्षी आम्ही असतो. माझे सहकार्य एम के मडवी, मनोज हळदणकर, राजू पाटील, करण मडवी आणि आमचे राणासाहेब व त्यांचे सर्व सहकारी. दरवर्षाप्रमाणे एक आमच्या ऐरोलीमध्ये एक अशी एक साई सागर युनायटेड स्पोर्ट्स आहे की त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सर्व म्हणजे वयाची अट नसणारे सुद्धा त्या ठिकाणी खेळत असतात. तर क्रिकेट हा एकच त्यांचा पेशन असून सकाळी येणं त्याच्या माध्यमातून जिम वगैरे अशा पद्धतीने त्यांचं चांगलं सोशल असतं आणि आम्ही दरवर्षी आम्ही यांच्या कार्यक्रमाला येत असतो आणि आमचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट असतो. या माध्यमातून मुलांना चांगला प्लॅटफॉर्म निर्माण होते काय वाटतं? हे लोक प्लॅटफॉर्मच तयार करतात, ते आमच्यासाठी पण प्लॅटफॉर्म तयार करतात. आम्हाला पण खेळवलं, तुम्ही पाहिलंच असेल ना. सर्वप्रथम सर्व आरोग्यकरांनी तमाम नवीकरांना शिवजयंतीच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज सागर युनायटेडच्या माध्यमातून सर्वांचे प्रमुख जे तरुणांना पुढे खेळून पुढे घेऊन जाण्यासाठी जे प्रयत्नशील असतात ते आमचे युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे राणासाहेब आणि आमचे ज्यांच्या हातून आज उद्घाटन झालं ते आमचे शिवसेना पक्षाचे विरोधी पक्षनेते चौगुले साहेब, मनोज हळदणकर साहेब, राजू पाटील साहेब, करण मडवी आणि युनायटेड सागर युनायटेडच्या सर्व पदाधिकारी राणासाहेब. हे एक युनायटेडच्या माध्यमातून आरोलीमध्ये टुर्नामेंट्स म्हटलं की नवी मुंबईकरांना एक क्रिकेटची परवणी असते आणि परवणी गेल्या सातत्यानं ह्या ठिकाणी सागर युनायटेडच्या माध्यमातून हे केलं जातं आणि ह्याच्यातनं त्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबचं एकच उद्दिष्ट आहे की आमच्या आरोलीतील नवी मुंबईतून दोन चार होतकरू मुलं पुढे येऊन ते राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि त्याचबरोबर नॅशनल पातळीवर आणि इंटरनॅशनल पातळीवर खेळण्यासाठी पुढे यावं ह्या उद्दिष्टाने ह्या टुर्नामेंट्स केल्या जात आहेत.
म्हणून मी युनायटेड स्पोर्ट्स क्लब आणि सागर युनायटेड क्लबचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने त्यांनी सर्वांना प्रोत्साहन देत राहावं. चौगुले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर होतो आहोत आणि कायमस्वरूपी राहणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रांसह प्रियोजनचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.